घरकुल योजनामध्ये सोलापूर जिल्ह्याने मागील 3 वर्षात तब्बल 15,000 हून अधिक घर बांधून राज्यात बाजी मारली आहे. प्रत्येक मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 मूलभूत गरजा असतात. यापैकी निवारा अर्थात घर ही सर्वात महत्वाची मूलभूत गरज. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्या हक्काचं घर असावं. भारत सरकारने घरकुल योजनेच्या माध्यमातून ज्यांना घर नाही अशांसाठी हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. सन 2022 पर्यंत देशात प्रत्येकांना घर असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा आहे. त्यांच्या या घोषणेला साजेसं काम सोलापूर जिल्हा परिषदेने केलं आहे. 2016 ते 2019 या 3 वर्षांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आणि पारधी आवास योजना या 4 घरकुल योजनांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात तब्बल 15,000 हून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा 10,000 घरकुलांचा टप्पा पूर्ण करण्यात आलेला आहे. 15,000 घरकुलांचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने पूर्ण केल्याने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा परिषदेचे विशेष अभिनंदन केले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिल कुमार नवाळे आणि त्यांच्या टीमने हा घरकुलाचा टप्पा पूर्ण केलेला आहे. माणसाची जी मूलभूत गरज आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा, त्यापैकी घराची जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुरस्कृत शबरी, रमाई आणि पारधी अशा 4 योजना आपण जिल्ह्यामध्ये राबवतो आहोत. त्यापैकी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वसाधारण SC ST मायनॉरिटी यांच्यासाठी आपण घरकुलं मंजूर करतो. शबरी अंतर्गत आदिवासी समाजासाठी, पारधी योजनेअंतर्गत पारधी लोकांच्यासाठी आणि रमाई अंतर्गत मागासवर्गीय अशा ह्या 4 योजनांच्या अंतर्गत जिल्ह्यामध्ये आपण घरकुलं मंजूर करत असतो. त्यामध्ये 16-17 मध्ये 13,029 घरं आपण जिल्ह्यामध्ये मंजूर केलेली आहेत. त्यापैकी आज अखेर 10,530 घरकुलं जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेली आहेत. घरकुल योजनेसाठी प्रत्येक लाभार्थ्याला शासनाकडून 1,20,000, मनरेगातून 18,000 आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत 12,000 असे एकूण 1,50,000 रुपये मिळतात. सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला 1,50,000 रुपये असे एकूण 15,000 घरकुलांमध्ये तब्बल 225 कोटी एवढा निधी सरकारने ग्रामीण भागात खर्च केला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी या घरकुल योजनांच्या कामामध्ये जातीने लक्ष घातले आहे. प्रत्येक महिन्याला ते या घरकुल योजनांचा आढावा घेतात. ग्रामीण भागामध्ये घरकुल योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे. आपल्याकडे प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आणि पारधी अशा 4 आवास योजनांमार्फत ग्रामीण भागामध्ये घरकुल बांधले जाते. या प्रत्येक योजनेला साधारणतः 1,20,000 रुपये एवढे अनुदान आणि नरेगामधून 18,000 प्लस शौचालयाचे 12,000 असे साधारणतः 1,50,000 अनुदान जास्तीत जास्त आपण लाभार्थ्यांना देतो आहोत. आजपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या सर्व स्कीमचं मिळून 15,000 वरती घरकुल बांधले गेले आहेत आणि त्यापैकी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 10,000 वरती घरकुल बांधले गेले आहेत ह्या गेल्या 2 वर्षांमध्ये. ह्यावर्षी आमचं उद्दिष्ट आहे की प्रधानमंत्री आवास योजनेमधून जवळपास 15,000 पूर्ण टार्गेट करायचं. 10,000 बांधले आहेत, 5 बाकी आहेत. आणि या योजनेसोबतच त्यांना गॅस सिलेंडर असेल, त्यांना बायोगॅस प्लांट असेल, इलेक्ट्रिक कनेक्शन असेल अशा सुद्धा गोष्टींचा त्यांना आम्ही लाभ देण्याचा प्रयत्न करतो आहोत. जेणेकरून संपूर्ण घर हे सर्व शासकीय योजनांच्या मार्फत घरकुल हे पूर्ण होईल आणि ह्या मार्फत ग्रामीण भागातील जीवनाचं, लोकांचं जीवनमान उंचावेल.